ह्यात पुढची बातमी. सध्या सर्वत्रच लोकसभा निवडणुकींची रणधुमाळी पाहायला मिळते. अशातच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातही निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, वंचित बहुजन आघाडी यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा यासाठी सध्या मतदारसंघात जोरदार प्रचार करतायत. अशाच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील तुळजापूर विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद आमच्या प्रतिनिधीने साधला आहे. पाहूयात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे तुळजाभवानी येथील तुळजापूर या ठिकाणी आपण शिवसेनिक कार्यालयामध्ये आलेलो आहोत. या ठिकाणी काही शिवसेनिकांचे प्रतिक्रिया आपण घेणार आहोत. लोकसभेची हवा आणि नेमकं कोण विजय होणार या संदर्भात प्रतिक्रिया घेणार आहोत. की मॅडम, आपण काय सांगाल या संदर्भात, काय हवा आहे लोकसभेची हवा, महायुतीची हवा आहे. महायुतीचा उमेदवार निश्चित विजयी होणार यात तिळ मात्र शंका नाही. आज जिल्हाभरात आमचे दौरे झाले लोकसभा मतदारसंघात. ठिकठिकाणी महिलांचा, युवकांचा, शेतकऱ्यांचा आम्हाला प्रतिसाद आहे. नोकरवर्गांचा पण सातवा आयोग दिल्यामुळं त्यांचा पण आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे. आम्ही विकासाच्या कामावर मतदान मागतो आणि त्यामुळं आमचा विजय निश्चित आहे. हवा महायुतीचे. सध्याला या धाराशिव जिल्ह्यामध्ये हवा म्हणजे ही एक शिवसेनेची हवा, त्याचबरोबर भगव वादळ या ठिकाणी आहे. आणि या धाराशिव जिल्ह्यामध्ये जाईल त्या गावामध्ये, जाईल त्या शहरामध्ये प्रत्येक घरापर्यंत आम्ही पोहोचलो. त्या ठिकाणी प्रत्येक एकच वातावरण असं आहे की हे वादळ हे फक्त धाराशिव जिल्ह्याचे महायुतीचे उमेदवार ओमराजी निंबाळकर यांच्या नावाचीच चर्चा आणि त्यांच्या नावाचंच वादळ या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक घरापर्यंत पोहोचल्यानंतर हे जास्तीत जास्त जे मतदार आहेत त्यांचं म्हणणं आलं की आम्ही प्रत्येकी आमच्या सर्व कुटुंबाचं मतदान आमचं हे धनुष्य बाणाला असणार आहे आणि जास्तीत जास्त मतदान आम्ही निवडून देऊ असं शहरातील प्रत्येकाने आम्हाला बोललेले आहे. उस्मानाबाद लोकसभेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर हे निश्चित विजय होईल असा विश्वास या ठिकाणी कार्यकर्त्यांनी संपादित केलेला आहे. एमके न्यूजसाठी सतीश राठोड, उस्मानाबाद. माझ्यासोबत नळदुर्ग येथील काही भाजप सेनेचे काही कार्यकर्ते आहेत, MIMचे काही कार्यकर्ते आहेत, भाजप राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत. आता मी जाणून घेणार आहोत की कौल जनतेचा या संदर्भात माझ्यासोबत शिवसेनेचे कमलाकर चव्हाण उपप्रमुख ते आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत. काय सांगाल, काय हवं आहे? हवा आमचीच आहे. आता हवा कशाला म्हणतात हे तुम्हाला सांगतो. मी जवळजवळ तुळजापूर तालुका, धाराशिव तालुका, कळंब आणि बार्शी इथे 15 दिवस पिंजतो आहे. गाव, वाडी, वस्ती, तांडेवर जातो आहे. मग कॉर्नर सभा असेल, जाहीर सभा असेल, सभा करत असताना आम्ही काय काम केलो, मोदीने काय काम केले, शिवसेनेने काम काय केले हे लोकांना सांगत असताना लोकांच्या चेहऱ्यावरचे हवा लक्षामध्ये येतात. उत्स्फूर्तपणे लोकांची प्रतिसाद मिळतो तेव्हा लक्षामध्ये येते हवा आमची आहे. आणि 100% शिवसेना भाजपची सीट लागलेली. या ठिकाणी पाहिलं तर शिवसेना भाजपचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांची सीट लागलेली असं त्यांनी या ठिकाणी आपला स्पष्टतेने खुलासा केलेला आहे. दुसरे माझ्यासोबत शिवसैनिक आहेत नळदुर्ग शहराध्यक्ष पुदाले सर. आपण काय सांगाल, काय हवं आहे सर? ह्या ठिकाणी गेल्या 5 वर्षापासून जे मोदी सरकारचं काम आहे त्या कामावर आज आम्ही मत मागतोय. गेल्या 55 ते 60 वर्षापासून या लोकांनी, काँग्रेस राष्ट्रवादीनी, सर्वसामान्य लोकांना ह्या आजपर्यंत कुठल्याही योजना ज्या असतील ती योजना फक्त कागदा लेवल आहेत. आज वरनं दिल्लीपासून जर 1 रुपया झाला तर आपल्या खात्यावर फक्त 20 पैसे येतात. पण आज मोदीने ऑनलाईन केलेत, त्या ऑनलाईनमुळं प्रत्येक येणारी जी स्कीम असेल ते आपल्या खात्यावरकडे पडत असे. त्यामुळे ह्या येणारा शीट सरकार ही आमचीच येणार. हा नरेंद्र मोदी सारखा माणूस, सक्षम माणूस आज आपल्या देशाला मिळाला आहे. असा उमेदवार आपल्याला कधी मिळणार नाही, उमेदवार मिळणार नाही आपल्याला. म्हणून या ठिकाणी ओमराजे 100% येणार आहे. ओमराजे या ठिकाणी 100% येणार आणि आघाडी सरकारने काहीच केलं नाही असा आरोपही या ठिकाणी त्यांनी केलेला. माझ्यासोबत दुसरे हे शिवसैनिक आहेत ठाकूर सर. आपण काय सांगाल? ह्या देशाची लोकसभेमध्ये 573 ही खासदार आहेत. काँग्रेसनं उभाच केले 242 खासदार. तर काँग्रेसची सत्ता कसं येणार? त्यांचे जे इतर पक्ष आहेत, घटक पक्ष आहेत, त्यांचे कुठं 10 कुठं 5 खासदार येणार आहेत. तर ह्यांनी बहुमताचा सुद्धा आकडा लोकसभेमध्ये उभा करू शकत नाहीत. ह्यांची अपेक्षा कसं करू शकता? आणि देशामध्ये शेतकरी खुश आहे, कारण का प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा मिळतो आहे. गेल्या 10 वर्षामध्ये पीक विमा काय मिळत होता? शेतकऱ्यासाठी या नीतिमूल्य आयोग शेतकऱ्यासाठी केला आहे. सोयाबीनला 4000 भाव आहे. सोयाबीनला त्यांच्या काळामध्ये 2000 भाव होता, 1922 भाव होता. आज 4000 सोयाबीनला भाव आहे. तरी शेतकरी नाराज का बरं आहे? तर निसर्गच असा आहे की पाऊस पडत नाही, त्यावेळेस शेतकरीसुद्धा का करणार, सरकार तर का करणार. उज्ज्वल गॅस योजना ही 100 रुपयेमध्ये गोरगरिबांना, सर्वसामान्यांना देणारी या योजना आहे. तर गॅस आपल्याला घ्यायला गेलं तर 5000-6000 रुपये लागत होते. तर आज शेतकऱ्याला त्या आपल्या हे
नागरिकांना ती गॅस योजना 100 रुपयामध्ये देत आहेत. त्याचे हप्ते म्हणजे 600 रुपयाला 700 रुपयाला गॅस. माझ्यासोबत काही काँग्रेसचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत, काही युवा पिढीसोबत आहेत, म्हणजे संवाद साधणार आहोत की काय कौल आहेत. सर माझा नगरसेवक माझ्यासोबत रोजकरी सर आहेत, त्यांची संवाद साधणार आहोत की सर काय हवा आहे. हवा काँग्रेस राष्ट्रवादीची आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील हे भरघोस मतांनी निवडून येतील. माननीय मधुकरराव चव्हाण साहेब, माननीय सुनील मालक चव्हाण, आमच्या तालुक्यातले पूर्ण काँग्रेसची यंत्रणा, पूर्ण टीम, काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारात अगदी भरघोस मनापासून कामाला लागलेत आणि 100% तुळजापूर तालुक्यातनं 30 ते 40 हजार मताची लीड काँग्रेस राष्ट्रवादीला 100% राणादादा मिळत. या ठिकाणी तुळजापूर शहरातून 30 ते 40 हजार लीड राणा जगदीशजी पाटील यांना मिळेल असा विश्वास या ठिकाणी दाखल केला. माझ्यासोबत दुसरे एक राष्ट्रवादीचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, ते संवाद साधणार आहोत. काय सांगाल सर, काय हवं आहे सध्या लोकसभेची? तुळजापूर शहरामध्ये फक्त आणि फक्त राणादादा यांचीच हवा आहे, कारण की इथले दोन्ही पक्ष प्रमुख काँग्रेस आणि राष्ट्रवादी, इथं सेना आणि भाजप अस्तित्वातही नाही. नागण्य आहेत, बोटावर मोजणे इतके त्यांचे कार्यकर्ते आहेत. आम्ही इथून शहरातून 25 हजारापैकी किमान दादांना आम्ही 15 हजाराची लीड इथून शहरातून देणार आहोत, यात काय शंका नाही. सतीश राठोड, उस्मान.